are going to learn English grammar. आज पाहायचं आपलं न्यू चॅप्टर इफ क्लॉज. चला मग इफ क्लॉज काय आहे? आपण क्लॉजेस पाहिलेत, मेन क्लॉज असते, सबॉर्डिनेट क्लॉज असते, कशाला म्हणतात हे सुद्धा आपण पाहिलेले. मग इफ क्लॉज मध्ये काय बदल असतो? मेन क्लॉज सारखंच असतं का थोडं काय सबॉर्डिनेट क्लॉज असतं? नेमकं काय असतं का दोन्ही पण असतात? हे सगळं आज आपल्याला पाहिजे. यासाठी डोंट स्किप द व्हिडिओ आणि यासाठी तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहावं लागेल. सो डोंट स्किप. चला बघूया मेन क्लॉज याच्यामध्ये पण असणारे आणि एक असणारे इफ क्लॉज. एक असणारे मेन क्लॉज आणि एक असणारे इफ क्लॉज. मग एक इफ असणारे, मग ही क्लॉज कुठे पण असू शकते. एक इथं मेन क्लॉज फर्स्टला येऊ शकते, परत इफ क्लॉज असू शकेल किंवा इफ क्लॉज आधी मेन क्लॉज नंतर येईल. काही असं काही नाहीये रूल की हा आधी झालं पाहिजे नंतर आलं पाहिजे असं काही रूल नाहीये. सो बघा याच्यामध्ये वर्ब कसे चेंज होत आहेत, इफ क्लॉज मध्ये आपण वर्ब कसं चेंज करतो, हेल्पिंग वर्ब कसं चेंज करतो हे आपल्याला पाहिजे. चला वन बाय वन घेऊया. जर मेन क्लॉज मध्ये विल प्लस बी वन असेल, मेन क्लॉज मध्ये विल म्हणजे मेन क्लॉजच्या सेंटेन्स मध्ये विल प्लस वर्ब इन फर्स्ट फॉर्म असेल तर इफ क्लॉज मध्ये बी वनच असतो. इफ क्लॉज मध्ये काय असतो? व्ही वन असतो. एक्झाम्पल घेऊन मी समजून सांगते. सी एक्झाम्पल आपण घेऊया, द हॉर्स विल किक इफ द हॉर्स विल किक. केला मेन क्लॉज झाली. आता इफ क्लॉज दिले, इफ यू गो नियर इट. पहा सेंटेन्स कसं आहे, द हॉर्स विल किक. आपण कधी हॉर्स किक करणार आहे? हॉर्स विल किक वेन, म्हणजे वेन नाही इफ आहे, सॉरी, इफ यू गो नियर इट. जर तुम्ही त्याच्या जवळ गेला तर तो किक करणार आहे, हा असा अर्थ झाला. ओके आता बघा विल आलाय, यस वी वन आले, ठीक आहे. तिकडे आहे का किकिंग आहे का? नाही, ठीक आहे. म्हणजे वी वन विल प्लस वी वन आलं. इथं काय गो हे सुद्धा वी वन मध्ये झालंय, हे सुद्धा वी वन असेल आणि ते विल आले. अशा प्रकारे असत. ओके द हॉर्स विल किक इफ यू गो नियर इट. मग आपण म्हणायचं दिस इज द करेक्ट सेंटेन्स. म्हणजे काय केले आपण, मेन क्लॉज मध्ये व्ही विल प्लस व्ही वन आलं तर इफ क्लॉज मध्ये व्ही वनच असतं किंवा इफ क्लॉज मध्ये असं व्ही टू व्ही थ्री असं चेंज होत नाही, हे एक सांगायचा उद्देश आहे माझा. चला मग आता इफ क्लॉज शेवटला घ्यायची का, ही मेन क्लॉज फर्स्टच घ्यायची का? तसं काही नाही, आपण इफ क्लॉज आधी घेऊ शकतो. मग कसं? आता एक नेक्स्ट सेंटेन्स घेते, त्यामध्ये इफ क्लॉज मी फर्स्ट ला लिहिणार. पाहूया, इफ इफ यू वर्क हार्ड. आता काय केले मी, इफ चा वाक्य आधी घेतले म्हणजे इफ क्लॉज आधी घेतलीये. इफ यू वर्क हार्ड, जर तू जास्त कष्ट घेतलेस तर यू विल गेट गुड मार्क और गुड रैंक. तुम्हाला जे करायचं ते किंवा मार्क घ्या मार्क. आता बघा इफ ही क्लॉज काय केली मी, इफ ची क्लॉज आधी घेतली तरी काही फरक पडत नाही, ह्याचा सुद्धा मिनिंग निघतो. जर तुम्हा अभ्यास चांगला केला, जर तुम्ही कष्ट घेतलं तर तुला मार्क चांगले पडतील. म्हणजे इफ क्लॉज काय घेतली आधी घेतली तरी सुद्धा पहा वी वन आले इथं, सब्जेक्ट प्लस वी वन प्लस आले. मग इथे वी वन आले, इथे बघा विल आणि गेट आले, म्हणजे विल प्लस वी वनच आले. म्हणजे कधीही एक प्रकारचे फॉर्म्युला लक्ष ठेवा, स्ट्रक्चर फॉर्म्युला लक्ष ठेवा. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट गुड मार्क, म्हणजे इथे काय आले विल, म्हणजे हा मेन क्लॉज फर्स्ट ला येऊ किंवा लास्ट ला येऊ, मेन क्लॉज मध्ये विल प्लस वी वन असेल तर इफ क्लॉज मध्ये वी वनच येतो, नॉट वी टू वी थ्री. ओके हा फर्स्ट रूल. चला म्हणजे पाहिजे असेल नोट डाऊन करायचं असेल अदरवाइज स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की स्ट्रक्चर कसं असतं इफ क्लॉजेस मध्ये. ओके चला नेक्स्ट आपण पाहायचे, पण फक्त व्ही वन आणि विल प्लस व्ही वन असंच असतं का? नाही, व्ही टू पण येतात. मग कधी येतं ते बघूया. आता जर मेन क्लॉज मध्ये उड मेन क्लॉज मध्ये उड प्लस व्ही वन असणार, मेन क्लॉज मध्ये उड प्लस व्ही वन असेल तर इफ क्लॉज मध्ये व्ही टू असत. तर इफ क्लॉज मध्ये काय यूज करतात? वर्ब इन सेकंड फॉर्म. एक्झाम्पल म्हणून समजून सांगते, बघाशी जे एक्झाम्पल घेतले तेच आपण चेंज करूया, उड मध्ये घेऊया. द हॉर्स
ठीक। आता काय करणार आहे, इफ यू वेंट, गो चं काय केलं मगाशी होत, इफ यू गो नियर इट होत, आता इथे काय करणार मी, इफ यू वेंट नियर इट, इफ यू वेंट इथंच लिहिते म्हणजे तुम्हाला क्लॉज द्यायचे असेल तुम्ही नियर इट। सेंटेन्स कसं आहे, सेंटेन्स मध्ये काय केले, द हॉर्स विल ओड किक, म्हणजे इथे काय झालं, विल नाही वापरलं, काय वापरलंय, वुड वापरलंय, वुड आले, वुड प्लस वी वन आले, वुड प्लस वी वन आले, तर इफच्या सेंटेन्स मध्ये मात्र वी वन वापरत नाही, त्या ठिकाणी वी टू वापरतात, त्या ठिकाणी काय वापरतात, मग वेट गो वेट, म्हणजे हे वर्ब इन सेकंड फॉर्म आहे, हा काय वर्ब इन सेकंड फॉर्म, यामध्ये म्हणतेच तुम्ही हे सेंटेन्स फर्स्ट ला पण लिहू शकता किंवा लास्ट ला लिहू शकता, काही फरक पडत नाही, मीनिंगफुल अर्थ त्याचा होतो। नेक्स्ट बघूया, जर इफचं सेंटेन्स फर्स्ट ला असेल तर काय, इफ यू, इफ यू वर्क, इफ यू वर्क, वी टू घेतला आता मी, इफचं सेंटेन्स आहे, इफ क्लॉज आहे इथं, इफ यू वर्क हार्ड, इफ यू वर्क हार्ड यू वुड गेट गुड मार्क, तुम्हाला सेंटेन्स क्लॉजेस कळावेत म्हणून मी इथं असं लिहिते मार्क्स, म्हणजे ही इथं एक क्लॉज आहे, कारण इथे आले की परत ही क्लॉज असं होईल, त्याच्यामुळे इथे दिले सेपरेट असं, इफ यू वर्क हार्ड, इथे बी टू आले, इफ यू वर्क हार्ड बी टू आपण मग इथे बघा वुड प्लस बी वन झाले, ओके, म्हणजे याचं कसं आहे, जर मेन क्लॉज मध्ये वुड प्लस बी वन असेल तर इफ क्लॉज मध्ये बी टू असतं, ओके, मग ही क्लॉज मी फर्स्ट आली, इफ क्लॉज मध्ये बी टू आला तर मग मेन क्लॉज मध्ये वुड प्लस बी वन असणार आहे, ओके, दिस इज द सेकंड रूल। नाउ लास्ट इफचं अजून एक रूल आहे, तो पाहायचा आहे आपल्याला, म्हणजे व्ही थ्री पण वापरतच नाहीत का, नाही व्ही थ्री पण वापरतात, मग चला पाहूया व्ही थ्री कधी वापरतात ते, पहा आता याचं सेंटेन्स कसं होणार आहे, याचं सेंटेन्स होणार आहे वुड हॅव व्ही थ्री येणार आहे, तर सेंटेन्स घेते, फर्स्ट जे हॉर्स घेतो ते चेंज करूया, द हॉर्स वुड हॅव, वुड हॅव किकड, पहा आता किकड इली लागले म्हणजे व्ही थ्री आले, would have three things, then if clause मध्ये काय होणार आहे, if you had, if you had gone near it, go went gone, okay, v3 आलं near it, इथं आलं v3, पहा इथं पण काय झालं, would plus have plus v3, तर main if च्या clause मध्ये v3 येणार आहे, पर had plus v3 येणार आहे, had plus v3, मग हे सेंटेन्स आधी आपण इफ असेल तर मग कसं होईल पाहूया, इफ सेंटेन्स असेल तर काय कर, काय गरज नाही, तेच सेंटेन्स मग घेऊया, थोडस चेंज होणार, इफ यू हॅड, आता हॅड आधी येणार, इफ यू हॅड वर्क हार्ड, इफ यू वर्क हार्ड यू वुड, यू वुड हॅव, आता व्ही थ्री घेतलाय, इफ यू हॅड, इफ यू गो वेंट गॉन होते, गो वेंट गॉन म्हणजे आपल्याला व्ही थ्री घ्यायचा, इफ यू इथे घेतला, इफ इफ यू हॅव हॅड वर्क हॅव, वर्क म्हणजे काय घेतली मी, इफ ची क्लॉज, आता इथे काय आहे, यू वुड हॅव गॉट गुड मार्क, म्हणजे पहा ही क्लॉज जरी फर्स्ट आली तोच राहतो, फक्त हे उचलायचं आधी येणार आणि वुड हॅव व्ही थ्री नंतर येणार, इथे येणार हॅड प्लस व्ही थ्री, म्हणजे काय झालंय, हॅड प्लस व्ही थ्री आला आणि इथे काय केलं, इथं काय झालंय, हॅव प्लस व्ही थ्री आला, म्हणजे हे कशाला बदललंय, यू आहे, यू ला आपण हॅड वापरत नाही, मग इथं काय झालंय, मग हॅव आले, सॉरी इथं पण वुड हॅव आहे आणि इथे हॅड आले, इथं आले हॅड, सॉरी, म्हणजे इफ क्लॉज आधी वापरून त्या हॅड प्लस व्ही थ्री इथे येणार, मग इफच्या क्लॉज मध्ये हॅड प्लस व्ही थ्री असेल तर मेन क्लॉज मध्ये वुड हॅव व्ही थ्री येणार, वुड हॅव व्ही थ्री, चला स्क्रीनशॉट घेत चला, कारण ही मेन आहे, या स्ट्रक्चर मध्ये इफचे क्लॉजेस असतात, त्यामुळे तुम्हाला समजून येईल की इफचे क्लॉज कसे आपण पुट करायचे किंवा कुठं काय फिल करायचं असेल, फिलिंग द ब्लँक असेल तसे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ओके, चला काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगत चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये हे सुद्धा सांगत चला, लाईक